नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पाणी आणि पाण्याचे महत्त्व जाणून घेतले. यापुढे आपण पाण्याविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्याला पाण्याच्या 3 बाबी आहेत, रंग, वास आणि चव यांविषयी छोटे छोटे प्रयोग बघायचे आहेत. त्यासाठी आपण जो पहिला प्रयोग करणार आहोत, त्यासाठी एका काचेच्या पिल्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला रंग बघायचा आहे. तर त्याचा रंग कोणता असतो याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर जो दुसरा आहे प्रयोग, त्यामध्ये आपल्याला एखाद्या सुगंधी फुलाचा वास घ्यायचा आहे आणि त्याचा वास घेऊन बघायचा आहे वास कसा असतो तर. आणि त्यासोबतच तुम्हाला पाण्याचा वाससुद्धा घेऊन बघायचा आहे, पाण्याचा वास तुम्हाला आला का. आणि तिसरा जो प्रयोग आहे, त्यामध्ये तुम्हाला एखाद्या पिकलेल्या आंब्याची किंवा चिकूची किंवा पेरूची चव घ्यायची आहे. पिकलेले फळ चवीला कसे लागते आहे हे आपल्याला सांगायचं आहे. यावरून आपण असं सांगू शकतो की शुद्ध पाण्याला रंग, वास आणि चव नाही,